नमस्कार मंडळी, प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मसाला डोसासाठी बनवली जाणारी चटपटीत अशी बटाट्याची भाजी. एक वेळेस नक्की ट्राय करा, तुमच्याही डोशाचा स्वाद आणखीन वाढेल. चला सुरुवात करूयात रेसिपीला. येथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे, तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे आपल्याला. 1 चमचा मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा जिरं घ्यायचे आहे. दोन्ही चांगले फुलू द्यायचे आहेत तेलामध्ये. मोहरी चांगली तडतडली आणि जिरे चांगले फुलले की नंतर मग आपण त्यामध्ये 1/4 चमचा इतका हिंग घालणार आहोत. हिंग घालायचा असेल तर आवडीनुसार घालू शकता, नाही तर त्याला नाही घातलं तरी चालून जाईल. आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे, जेणेकरून आपली हळदही त्यामध्ये करपणार नाही. साधारण 1/2 चमचा हळद आपण इथे घेतलेली आहे. गॅसची फ्लेम लो आहे जेणेकरून आपली हळद करपणार नाही. त्यामध्ये आता 3 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत. मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत, चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. आता त्यामध्ये आपण लसूण अद्रकाची पेस्ट टाकून घेऊयात. हीही चांगली लालसर झालेली आहे. आता यामध्ये आपण 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, ते टाकून घेऊयात. त्याच्या पाकळ्या चांगल्या अशा मोकळ्या करून टाकून द्यायच्या आहेत आणि त्यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा जास्तही भाजायचा नाही, चांगला लालसर असा करायचा नाही आहे आपल्याला. थोडासा कचरट ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या भाजीचा स्वाद आणखीन वाढेल. यासाठी त्याला परतून घेऊयात व्यवस्थित. हां, अशा पद्धतीने म्हणजे कांदाही भाजला जावा पण त्याचा कचरट पण तेवढा निघून जावा, बाकी त्याचा रंग हलकासा बदलायचा आहे, जास्त बदलायचा नाही आहे आपल्याला. परतून झालेला आहे ते 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत उकडलेले. आपण त्याला हाताच्याच मदतीने थोडंसं मॅश करून घेऊयात जेणेकरून ते व्यवस्थित बाइंडिंग येईल आपल्या भाजीला. अशा पद्धतीने एक वेळेस नक्की बनवून बघा भाजी, अप्रतिम लागते. आणखीन जिन्नस यामध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला. सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. आता याला परतून घेऊयात. ही तर साधी सोपी आहे, जशी आपण घरी बनवतो त्या पद्धतीची भाजी बनून तयार झालेली आहे. आता मेन म्हणजे यामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी ॲड करायच्या आहेत. आधी चांगला बटाटा व्यवस्थित परतून घेऊया जेणेकरून हळदही सगळीकडून व्यवस्थित त्याला लागली जावी. आता एक थोडा वेळ ठेवूयात त्याला. आता काय करायचं आहे, येथे 1 चमचाभर लिंबाचा रस आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या भाजीला थोडासा आंबटपणा येईल. आणि 1/2 चमचा साखर टाकायची आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. फक्त हे 2 गोष्टी जर तुम्ही ॲड केल्या ना, भाजी इतकी स्वादिष्ट होते विचारता सोय नाही. आणि मस्तपैकी एक वेळेस परतून घेऊयात जेणेकरून सगळी जिन्नस ही व्यवस्थित एकमेकात मिसळले जातील. वा, काय स्वाद येतोय भाजीचा. मस्तपैकी अशी आपली भाजी बनून तयार झालेली आहे मंडळी. तर आता याला थोड्या वेळासाठी असंच राहू देऊया जेणेकरून ती आणखीन चांगली वाफली जाईल. आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला यावरून टाकायची आहे जेणेकरून ते दिसायलाही सुंदर दिसेल. तर अशा पद्धतीने एक वेळेस भाजी बनवून बघा, डोश्यासोबत सर्व करा. बनवणारे सुद्धा म्हणतील किती छान झाली आहे भाजी. तर नक्की एक वेळेस ट्राय करून बघा. अशा पद्धतीने आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे. आता याला काढून घेऊयात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसहित. तोपर्यंत खात राहा, खाऊ घालत राहा, मजेत राहा. धन्यवाद.